नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा जो आपला व्हिडिओ आहे यामध्ये आपण वर्ग आणि वर्गमूळ काढायच्या एकदम सोप्या ट्रिक्स बघणार आहेत। तर आपण एकदम कसे सेकंदामध्ये वर्गमूळ काढू शकतो संख्येचा ते आपण यामध्ये पाहणार आहे। तर चला सुरू करूया। तर आपला पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे 1369 चा। तर पहा आता आपण हे कशा पद्धतीने काढणार। तर सर्वात अगोदर बघा 13 आणि 69 सर्वात अगोदर आपल्याला याच्या दोन दोनच्या जोड्या पाळायच्या आहेत। तर त्या पाळायच्या या साईडपासून दोन दोनच्या जोड्या पाळायच्या उजव्या साईडनं। तर बघा पहिले 69 आणि नंतर 13। आता इथं दोन संख्या म्हणून इथं जर सिंगल संख्या असते 69 आणि 3 वर फक्त, तर अशा प्रकारे जोड्या पाळायच्या। आणि त्यानंतर बघा आता 13 अगोदरची जी पूर्ण वर्ग संख्या आहे ती पाळायची। पूर्ण वर्ग संख्या असलेली 13 अगोदरची किती येते? 9। तर पहा म्हणून आपण काय करणार, 3 3 9। तर पहा 13 मधून 9 गेले किती राहिले? 4 469। आणि हे जे 3 आणि 3 आहे याची बेरीज करायची, 3 आणि 3 6। बघा आपण अगोदर काय केलं, या 13 अगोदरची जी पूर्ण वर्ग संख्या आहे ती घेतली 9। तर 9 9 कसं काय राहणार, 3 3 9 म्हणून 9 आला। 13 मधून 9 गेले 469 आणि त्यानंतर या दोघांची बेरीज 6। आणि पहा आता आपल्याला ही संख्या आणायची आहे, तर आपण काय करणार, 7 गुणेला 7 म्हणजे पहा 7 7 7 49 आणि त्यानंतर 7 42 म्हणजे 46। तर पहा आता आपलं खाली 0 बाकी 0 उरतील आणि या दोघांची बेरीज करून टाका 74। आता याची काही घेणं नाही आपल्याला, आपल्याला फक्त इथे 0 यायला पाहिजेत। तर पहा इथे 0 आलं म्हणजे बघा आता आपलं वर्गमूळ काय होणार आहे, अगोदर आपण 3 घेतलं तो 3 आणि नंतर 7। तर बघा 1369 वर्गमूळ जो आहे तो येणार 37। तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व करू शकतो गणित, म्हणजे वर्गमूळ जर काढायचा असला तर ही सोपी पद्धत आहे। यामधून आणखी आपण एक्झाम्पल बघणार आहोत। तर पहा आता आपली दुसरी संख्या आहे 729, 729 वर्गमूळ काढायचा आहे। तर सेम 30 प्रोसिजर। तर पहा कशाप्रकारे आपण इथे काढणार आहे, आता 729 तर सर्वात अगोदर इथे दोन दोनच्या जोड्या काढणार पडतात आणि नंतर हा एक हा 7 जो आहे तो एकटा राहतो म्हणून 7। तर पहा आता 7 अगोदरची पूर्ण वर्ग संख्या आपल्याला पाहिजे, तर 7 अगोदरची जी 4 ही पूर्ण वर्ग संख्या, 4 आणण्यासाठी आपल्याला काय करणं पडणार, 2 न 2 2 4। तर पहा 4 आला, 7 2 4 गेले किती, 329 आणि याची बेरीज। आता पहा 329 आणण्यासाठी आपल्याला याच्यासोबत कोणती संख्या घेणं पडणार, तर पहा 7 जर आपण घेतली तर यांचा जर गुणाकार केला तर येते 329। तर खाली बाकी 0 उरतात आणि या दोघांची बेरीज 54। तर बघा आपल्याला फक्त इथे 0 याचे मतलब आहे, आपल्याला इथे 0 आला म्हणजे आता पहा हे 2 आणि हे 7 7 म्हणजे 27। तर 729 जो वर्गमूळ आहे 27 आहे। तर पहा अशा प्रकारे आपण हे गणित वर्गमूळ काढू शकतो। पहा आता आपण जे 5 पटीतले जे संख्या आहेत तर त्यांचा वर्ग कसा काढायचा ते इथे बघणार आहे। तर पहा 55 वर्ग जर आपल्याला विचारला तर याची एकदम सोपी पद्धत आहे। तर बघा 55 वर्ग काढायसाठी सर्वात अगोदर आपण काय करणार, हा जो 5 आहे या 5 वर्ग घेणार आणि नंतर हा जो 5 आहे 5 याच्या समोरची संख्या किती येणार, 6, आणि या दोघांचा गुणाकार करणार, 6 5 30। तर पहा हा 30 जसाचा तसा आहे आणि 5 5 25 म्हणजे बघा किती सोपे। तर अशा प्रकारे आपण 55 जो वर्ग आहे तो येणार 3025। तर बघा यामधूनच आता दुसरा एक बघणार आहोत आणखी। तर बघा 65 वर्ग, तर 65 वर्ग पहा हा 5 जो आहे इकडचा या 5 वर्ग घ्यायचा आणि 6 समोरची एक संख्या किती, 7, या दोघांचा गुणाकार 42। तर पहा 42 आणि हे 5 5 25 म्हणजे 4225। 65 वर्ग 4225। तर पहा आणखी एक अशा प्रकारे बघणार आहे एक्झाम्पल।
तर पहा 115 वर्ग हा म्हणजे 5 वर्ग पहा इथे आणि इथे 11 समोरची एक संख्या 12 आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे येणार 132 म्हणजे पहा 132 जसे तसे आणि हा 5 वर्ग 5 5 25 म्हणजे पहा 115 वर्ग 13225 तर पहा इथे आपल्याला आता म्हटलेलं आहे की 37 वर्ग विचारलेला आहे तर यासाठी बघा आता असा जर वर्ग विचारला तर आपण आता इथे कोणता सूत्राचा वापर करणार इथे करणार ए वजा बी चा वर्ग ए वर्ग वजा 2 ए बी अधिक बी चा वर्ग याचा इथे आता यूज करणार ते बघा कसं तर 40 वजा 3 चा वर्ग तर पहा आता इथे हे सूत्र वापरणार तर बघा किती 4 चौक 16 वजा 3 × a b म्हणजे 2 × a म्हणजे 40 × 3 अधिक 3 वर्ग म्हणजे किती 9 तर पहा आता जर हे आपण सगळं सॉल्व केलं तर 1369 तर अशा प्रकारे 37 वर्ग जो आहे तो 1369 येणार तर पहा आता आपल्याला 825 वर्ग काढायचा त्या संख्येच्या शेवटी 25 असला तर त्या संख्येचा वर्ग आपण कसं करणार तर पहा इथे काय करायचं 8 × याच्या पुढे 0.5 लावायचा 8 × 8.5 आणि हे जे 25 आहे तर या 25 वर्ग तर आता पहा या 25 वर्ग किती 25 वर्ग 625 तर म्हणून 0625 असं लिहायचं आणि त्यानंतर या दोघांचा गुणाकार जो येणार तो येणार 68 तर पहा आता 825 वर्ग आहे तर 825 इथे वर्ग येणार 680625 तर पहा अशा प्रकारे आपण हे ज्या संख्येच्या शेवटी 25 आहे त्या संख्येचा वर्ग इथे काढू शकतो तर यामधून आणखी एक्झाम्पल आपण असंच बघणार आहोत तर पहा 625 वर्ग काढायचा आहे आपल्याला तर सेम तसंच 6 × 6.5 6.5 आणि हा जो 25 आहे याचा वर्ग 25 वर्ग 625 म्हणून आपण दिलं 0625 आणि या दोघांचा जो गुणाकार येणार तो दोघांचा गुणाकार आला 39 तर पहा आता 625 जो वर्ग येणार तो येणार 390625 तर पहा इतकं सोपे आहे आपण ज्या संख्येच्या शेवटी 25 आहे तर त्याचा वर्ग अशा प्रकारे इथे काढू शकतो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण इथेच थांबत आहे या व्हिडिओमध्ये आपण वर्ग आणि वर्गमूळचे सोप्या पद्धतीने कसं काढता येतील त्या काही ट्रिक्स बघितल्या तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग आणि वर्गमूळमधून येणारे प्रश्न म्हणजे पेपरामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात घुमून फिरून ते सर्व बघणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जर आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद.